अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच ऍक्टिव्ह असते. नुकतीच तिची एक पोस्ट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. ही पोस्ट तेजश्रीने एका खास व्यक्तीसाठी केली. पोस्ट मधील फोटो तेजश्री सोबत तिचा रिअल लाईफ पार्टनर बबड्या म्हणजेच आशुतोष पत्के दिसून येते. या फोटो मध्ये तेजश्री आशुतोष सोबत दिलखुलास गप्पा मारताना दिसते. हा फोटो पाहून अनेकांच्या पुवया उंचावल्या. ही पोस्ट तेजश्रीने आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त केली. यामध्ये तिने लिहिले की जंक फूड वगळता माझ्या प्रत्येक कामामध्ये, क्राईममध्ये, क्रिएटिव्हिटीमध्ये, मारामारी, मस्तीमध्ये, हसण्यात, गॉसिपिंगमध्ये, जवळजवळ प्रत्येक गोष्टीतल्या माझ्या पार्टनरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अगबाई सासूबाई या मालिकेतून शुभ्रा आणि बबड्याची जोडी घराघरात लोकप्रिय झाली. त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे अशा चर्चा देखील सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अनेक चाहत्यांनी तर त्यांना लग्न करून टाकण्याचा सल्लाही दिला होता. त्यानंतर सध्या हे दोघं तेजश्रीच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत विविध प्रोजेक्टवर एकत्र काम करतायत. तर तेजश्रीने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं असून ती फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत झळकते. बाहेर काढायचंय, एवढं नाही घाबरली. मी कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार. तू तुझ्या नावाला जागत यश आणि कीर्ती मिळवतेस का बाकीचे सगळे स्पर्धक मागे टाकून पुढे निघून जात आहेत. ना मी प्रसंग अवधान दाखवण्यात कमी पडेल ना चातुर्य वापरेन. तर मग तुम्हाला तेजश्री आणि आशुतोषची जोडी आवडते का? याशिवाय शुभ्रा आणि बबड्या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतावेत असं तुम्हाला वाटतं का? हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. कसं होतं ना की आपल्याला कधीतरी आपल्याला असं वाटत असतं की आपण सॉलिड होते यार, आपलं काहीतरी, आपण आपलं काहीतरी अस्तित्व आहे. पण इथे आल्यानंतर ॲक्च्युली सगळं पाण्यात वाहून जातं तसं झालेलं आहे की नाही, आपण आपलं आपण खूप सामान्य माणसं आहोत आणि जी कुणाच्या जीवावर सुखाचं आयुष्य जगतोय हे ह्या सगळ्याची जाणीव झाली आहे इथे. जसं ते म्हणाले पॅरा कमांडो रमाकांतजी की प्रत्येक माणसाच्या सोल्जर असतो आणि तो कधी ना कधी आपल्याला गरजेला पडू शकतो. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज लागू शकते तेव्हा आपण तेवढे ऍक्टिव्ह असायला पाहिजे की आपल्याला ते वापरता आलं पाहिजे. हे बेसिक स्किल्स आहेत. हे कधी म्हणजे ते एक्सप्लेन करत होते ना जेव्हा की आग लागली तर काय करायचं, मग तेव्हा क्रॉलिंग वापरता येतं किंवा बिल्डिंग टू बिल्डिंग जर कधी क्रॉल करायची वेळ आली किंवा खाली पाणी साचलं तर तुम्हाला कसं जायचं. ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या रोजच्या आयुष्यात होऊ शकतात आणि त्या दिवसासाठी मला असं वाटतं खूप काही वेगळं ट्रेनिंग नाही पण एक बेसिक फिटनेस असावा प्रत्येकात. बेसिक ट्रेनिंग घ्यावं प्रत्येकाने, म्हणजे नॉट स्पेशल ट्रेनिंग बट एक अर्धा तास जरी दिवसातला काढला सो यू गेट, म्हणजे एक आपल्याला कॉन्फिडन्स राहतो की आपण हे करू शकतो आणि ते त्या इमर्जन्सीला गरजेचं पडतं.